नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे. आता बघू शकतोय, आज दिनांक 26/6/2023 रोजी 4 दिवस झाला आपल्याकडं पाऊस चालू झालेला आहे, मान्सून चालू झालेला आहे. आता त्या मान्सूनच्या निमित्ताने आपल्या ज्या डेली गाड्या भरल्या जातात त्याचे आता आपल्याला अपडेट मिळायला चालू होतील. तर आता ही जी गाडी आपली भरायची चालू आहे ती बुलढाणासाठी भरायची चालू आहे. डॉक्टर श्री योगेश शेवाळे सर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे. आता त्यांचं आपण जे सीताफळ आहे बाळानगर त्याची 300 झाडं, त्यानंतर ग्रीन डॉर्फ नारळ असेल, जाम आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर आता हा कागदी लिंबू त्यांचा लोडिंग करायचा चालू आहे. बघू शकतो आहे आपण अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे. कागदी लिंबू म्हटलं तर 15x15 लागवड करायची आहे. आता ही असताना 1.5 वर्षाची कलम आहे, लावल्यानंतर 1.5 ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे. तसेच आपल्याकडं कागदी लिंबूमध्ये 2.5 वर्षाचीसुद्धा प्लांट्स असतात, ते लावल्यानंतर 6 महिने ते वर्षभरातच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे. आता बघू शकतो आहे आपल्याकडं, त्यानंतर मार्केट लिंबू ही सुद्धा व्हरायटी आहे, ती लावल्यानंतर आपल्याला लवकर उत्पादन चालू होतं आहे. वर्षभर लिंबू असतो, जाड साल येते त्याची. आता हे जे भरायचं चालू आहे ते कागदी लिंबू, हा सुद्धा 6 ते 8 महिने आपल्याला याचं उत्पादन घेता येतं. पावसामध्ये ताण बसत नसल्यामुळे थोडासा गॅप असतो किंवा गॅप ठेवायचा आहे, विश्रांती द्यायची आपण, पण लिंबू पातळ सालीचा येणार. तरी ज्या शेतकऱ्यांना कोणती प्रकारची फळबाग लागवड करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं गार्डनिंगचं काम असेल, झाडं हवी असतील, ग्रामपंचायतीसाठी असेल, सरकारी कामासाठी असेल किंवा पर्सनल प्रायव्हेट गोष्टींसाठी असेल, तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्व सल्ला व मार्गदर्शन दिलं जातं आहे. आता आपल्याकडं आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी सर्व प्रकारची रेग्युलर फळझाडांबरोबर एक्झॉटिक फ्रूट्स असतील, त्यानंतर फुलझाडं, त्यानंतर मसाले, शोची, जंगली, आयुर्वेदिक असे सर्व प्रकारची जवळजवळ 1500+ व्हरायटी आहे. आता बघू शकतो आहे हा आमचा स्टाफ, आता हे लोडिंग चालू आहे अशा पद्धतीनं. आता इथं आपल्याला चिक्कू 3 वर्षाचा दिसतो आहे, जांभळ 3 वर्षाचे आहे. बघू शकतो आहे थोडासा पावसानं ब्रेक घेतलेला आहे अशा पद्धतीनं आता हे लोडिंग. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद, आपला दिवस शुभ असो.